विद्यार्थी मित्रांनो आपण या उदाहरणाच्या मदतीने भाजक जर 30 पेक्षा मोठा असेल तर ते भागाकार कसे करायचे हे पाहणार आहोत. तर उदाहरण आहे एका पिशवीत 45 किलोग्राम याप्रमाणे 9842 किलोग्राम तांदळाच्या किती पिशव्या भरतील. हे उदाहरण सोडवत असताना आपल्याला 9842 या संख्येला 45 या संख्येने भागायचे. या ठिकाणी भाजक हा 45 30 पेक्षा मोठा आहे तर आपण याला 45 चा पाढा तयार करून पण भागू शकतो. परंतु अंदाजीकरणाच्या सहाय्याने सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे की 9 हे 1000 आहे आणि 9 ला भाग करायचे. 9 चे मी समान 45 भाग करू शकत नाही म्हणून 45 ने 9 ला भागत असताना शून्याचा भाग केला. 45 0 0 9 तसंच राहिलं. वरून 8 या ठिकाणी घेतलं 98 झालेलं आहे. तर 98 हा विचार करत असताना 9 हे दशक आहे आणि या ठिकाणी 4 हे दशक आहे. जर 4 चा विचार केला तर 4 ची दुप्पट 8 आहे पण 4 ची तीनपट ही 9 पेक्षा मोठी होती. मग मी 4 ची दुप्पट म्हणजे 4 ची दोनपट होते का ते पाहू आपण. म्हणजे 45 × 2 हे जर पाहिलं 2 × 10 = 0 4 1 2 × 8 आणि 1 हे 9 म्हणजे 90 येतं आणि 90 हे 98 पेक्षा छोटा आहे म्हणजे या ठिकाणी माझा 2 चा भाग बसतोय. 45 × 2 = 90 वजाबाकी केली असता 808 99 गेले 0. यानंतर या ठिकाणी 4 आपण घेणार आहे भाज्य म्हणून. तर या ठिकाणी 84 झालेला आहे आणि वरचा विचार करता आपल्याला माहिती आहे की 45 × 2 जर भागलं 45 × 90 येते आणि आपलं या ठिकाणी 84 आहे भाज्य. मग आपण या ठिकाणी 1 भाग घालावा लागणार आहे 45 × 45 आणि मग जर वजाबाकी केली तर 4 मधून 5 जात नाही म्हणून इकडून 1 घेतले या ठिकाणी 7 राहिले आणि या ठिकाणी 14 झाले. म्हणून 5 × 14 = 9 आणि 7 × 4 = 3. यानंतर जे शेवटचं राहिलेलं आहे संख्या ती म्हणजे 2. आपण या ठिकाणी 2 घेतलं तर 392 आपलं 392 या ठिकाणी संख्या तयार झालेली आहे. तर हे भागाकार करत असताना आता या ठिकाणी भाज्य 392 आहे आणि भाजक 45 आहे. या ठिकाणी पण आपल्याला अंदाजीकरण करावं लागणार आहे. इथं हे 3 शतक आहे म्हणजे 300 आणि 9 दशक हे 390 च्या आसपास आहे आणि इथं 45 आहे. जर 40 चा विचार केला तर 4 × 9 = 36 360 आणि 5 × 9 = 45 म्हणजे जर 9 चा भाग घेतला 45 × 9 केलं तर 5 × 9 = 45 + 5 = 4 9 × 36 = 4 40 405 ही संख्या पुढे जाते म्हणजे मला या ठिकाणी 8 चा भाग घालावा लागणार आहे. 8 या संख्येने जर भागलं तर किती येतं या ठिकाणी पाहूया. 8 × 45 = 0 7 × 4 8 × 32 = 4 36 म्हणजे या ठिकाणी 360 आलेला आहे आणि 360 हे 392 पेक्षा छोटा आहे म्हणून मी या ठिकाणी 8 चा भाग घालू शकतो. म्हणून 45 × 8 = 360 आणि वजाबाकी केली असता 2 × 2 = 2 9 × 6 = 3 राहिले 3 × 3 = 0 राहिले. या पद्धतीनं जर प्रत्येकी 45 किलोच्या पिशव्या जर भरल्या आपण तर एकूण 218 पिशव्या भरतील आणि 32 किलो तांदूळ शिल्लक राहणार आहे. याला या उदाहरणामध्ये भाजक म्हणतात. या संख्येला भाज्य म्हणतात. या संख्येला भागाकार म्हणतात आणि शेवटी ही उरणारी बाकी असते. या पद्धतीनं आपण 30 पेक्षा मोठ्या संख्येचे जर भाजक असतील तर त्यांचा भागाकार कसा अंदाजे करण्याच्या सहाय्याने करायचं हे पाहिलेलं आहे. तुम्ही या पद्धतीनं उदाहरणांचा सराव करू शकता.